सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर राज्यात भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचा नेमका प्लॅन काय असू शकतो यावर एक नजर टाकूयात. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाईल. राज्यपाल अधिकारांचा वापर करून अंतरिम विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करतील. अंतरिम अध्यक्ष हे भाजपचे सदस्य असू शकतात. अंतरिम अध्यक्ष निवडीनंतर राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात. महाविकास आघाडी सरकारनं बहुमत सिद्ध न केल्यास सरकार कोसळेल. त्यानंतर राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. तर भाजपनंतर शिंदे गटाकडे कोणते पर्याय असतील तेही पाहूयात. वेगळा गट स्थापन करून मान्यता मिळवावी लागेल. पण त्यांना एखाद्या पक्षात प्रवेश करावा लागेल. त्यानंतर ते राज्यपालांना ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देऊ शकतात. दरम्यान उपाध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर ते कोर्टात जाऊ शकतात. ठाकरे सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात.